नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बोनलेस फ्राय चिकन कसं करायचं ते दाखवणार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात होते, खूप छान होते. तर बोनलेस फ्राय चिकन करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. मी इथे बोनलेस चिकन घेतलेले, अर्धा किलो चिकन आहे, असे छोटे तुकडे करून घेतलेले चिकनचे. 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले, 1 अंडं घेतलेले, 2 चमचे मैदा घेतलेला आहे, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा तीळ, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे. आता बाउलमध्ये मी 1 अंडं घेते, त्यामध्येच आपल्याला तीळ घालायचे, लाल तिखट, चिली फ्लेक्स. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही 1 चमचा लाल तिखट वापरलं तरीही चालेल. चिकन मसाला, आलं लसणाची पेस्ट, लिंबाचा रस, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आपल्याला 3 चमचे घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे. आता हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचे. मी छान मिक्स करून घेतलेले. आता आपल्याला त्यामध्ये चिकनचे पीस घालायचे. मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर तुमचं मिश्रण थोडं घट्ट वाटलं तर 1 किंवा 2 छोटे चमचे तुम्ही पाणी घालू शकता. आता आपल्याला चिकनचे पीस घालायचे आणि हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि आता 1 तासासाठी मी मॅरिनेट होऊन देणार आहे चिकन आणि त्यानंतर आपण ते तळून घ्यायचं आहे. 1 तास झालेला आहे, आता आपण चिकन तळून घेऊया. मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे. आता आपण चिकनची पीस तेलामध्ये सोडूयात. तुम्ही ह्यापेक्षा पण लहान पीस करू शकता. मी एका साईडने 2 मिनटं पीस असेच ठेवून देणार आहे आणि 2 मिनटानंतर आपण पलटी करून घ्यायचे. 2 मिनटं झालेली आहे, आता मी पलटी करून घेणार आहे. आणि चिकनची पीस तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. चिकनची पीस तळून झालेली आहेत. मी साधारण 8 ते 9 मिनटं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तळून घेतलेले आहेत आणि आता मी ते काढून घेते. आता आपण राहिलेले चिकनचे पीस पण तळून घेऊयात. हे चिकनचे पीससुद्धा मी त्याच पद्धतीने तळून घेणार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून पहा, खूप सुंदर लागते. आणि अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. हे सुद्धा चिकनचे पीस तळून झालेले आहेत, आता मी काढून घेते. तयार झालं बोनलेस फ्राईड चिकन, खूप छान लागतं, तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.